जय शिवराय मित्रांनो, मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनल किरण भटकंती ब्लॉगमध्ये। तर आपण आज जाणार आहोत महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेलं हरिहरेश्वर, भगवान शंकर महादेवांचं स्थान आहे, तिथे आपण आज दर्शनाला जाणार आहोत। तर आम्ही आता आहोत रोह्यामध्ये। रोह्यामधून हरिहरेश्वर सुमारे 75 ते 80 किलोमीटर आहे। आम्ही बाईकने चाललो, आम्हाला सुमारे 2 ते 2.5 तास लागतील। आणि आता वाजलेत बरोबर सकाळचे 9 झाले। आणि इथे माझ्यासोबत आहे आता निलेश मस्कर म्हणून आहे, तुम्हाला ओळख करून देतो त्याची। तर आता माझ्यासोबत आहे निलेश मस्कर, आम्ही दोघं आता जाणार आहोत हरिहरेश्वरला बाईकनी। तर याबद्दल सांगायचं झालं तर हा एक उत्तम क्रिकेटर आहे, बॅटिंग पण उत्तम करतो आणि बॉलिंग पण उत्तम करतो। तर हा एक बॅटची कंपनी आहे, कोणती? लिओ कंपनी। लिओ म्हणून बॅटची एक कंपनी आहे, तर त्या कंपनीचा हा ब्रँड अम्बेसिडर आहे, खूप मोठी गोष्ट आहे। चला तर ह्याच्यासोबत आपण जाऊया हरिहरेश्वरला। चला चला निघूया। थांबा, तुम्हाला ह्याच्या घरातल्या ह्याच्या ट्रॉफ्या दाखवतो तुम्हाला, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल। हे बघायचं ट्रॉफ्या बघू शकता तुम्ही, ह्याच्यावरून अंदाज येऊ शकतो आपल्याला की हा किती उत्तम प्रकारे क्रिकेट खेळतो। आणि ह्याच्या घराच्या बाहेरचा तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो, हे बघू शकता। शेती आहे मस्त, भाताची मस्त हिरवळ आहे आजूबाजूला। आता इथे सगळी भात शेती होईल, बघू शकता तुम्ही। निल्या निघायचं का? सकाळी उठताना तुला मग मोबाईलच्या अलार्मची गरज लागत नसेल ना? पक्ष्यांच्या किलबिलाटांनी जाग येत असेल, पक्ष्यांचे आवाज आणि पूर्ण जाग येते। आणि इथला क्लायमेट खूप छान आहे, आणि बघायला गेलं ना तर वारा वगैरे खूप छान येतो इथे। हा घर पण मस्त बांधलं ऍक्च्युली। ह्याच्या घराची टूर आपण करूया नंतर कधीतरी, येऊया। चला निघूया आपण। ओके, मित्रांनो आम्ही आता नाश्ता करायला बसतोय। आता जायला आपल्याला किती वेळ लागेल? 2 तास लागतील। आता मध्ये कुठे आम्ही थांबणार नाही, इथे नाश्ता करून डायरेक्ट आम्ही हरिहरेश्वरला थांबणार आहोत, म्हणून इथे नाश्ता करून येतोय या नाश्ता करायला। तर मित्रांनो फायनली आमचा पोट भरून नाश्ता झालेला आहे, आम्ही आता निघतो इथून डायरेक्ट हरिहरेश्वरला। तर आपण डायरेक्ट तिथेच भेटूया, रस्त्यातला प्रवास वगैरे काही तुम्हाला दाखवत नाही मी। आपण डायरेक्ट भेटूया हरिहरेश्वरच्या मंदिरात, निघायचं ना? चलो, आम्ही आता एका ठिकाणी थांबलो आहे, तुम्ही माझ्या मागे बघताय हा पूल दिसतोय तुम्हाला, ब्रिज आहे गार्डनचा। या ब्रिजचं नाव काय? खाजणी पूल। इथे मी का थांबलो, इथे आजूबाजूचा जो मी परिसर बघितला ना, निसर्ग एक नंबर आहे, मला पण दाखवूया म्हणून आम्ही इथे थांबलो आहे, तुम्हाला पण दाखवतो। हा बघा, एक नंबर दिसतोय, मस्त वातावरण आहे ना। आणि इथं मासेमारी प्रकल्प पण चालतो, म्हणजे लोक मासेमारीसाठी या ठिकाणी येतात। अच्छा, मासेमारी पण करतात? ओके, मस्त निसर्ग आहे बघा, संपूर्ण कोकण हे निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं आहे। आता चाललोय हरिहरेश्वरला, ते पण एक निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं देवस्थान आहे। एका बाजूला सुंदर समुद्र आणि एका बाजूला शंकर महादेवांचं मंदिर आहे, मस्त निसर्ग आहे बघा। चला आता आपण जास्त वेळ न घालवता पुढे जाऊया। फायनली आम्ही हरिहरेश्वर मंदिराजवळ पोचलो, तिथे पाठीमागे बघू शकता मंदिराची कमान आहे, तिथून आपल्याला आज जाऊन शंकर महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे। आणि इथे बरोबर समोरच चौपाटी आहे आणि इथे पार्किंगची सोय आहे, इथे 2-व्हीलर आणि 4-व्हीलर तुम्ही लावू शकता। चला आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊया। इथून एक ताट घेऊया आपण, आपण इथून असं एक ताट घेऊया, नंतर मग इथून पुढे दर्शनाला जाऊया। तर आपण आता मंदिरात जात आहोत दर्शन करता, तर आपण इथे आता हाराचा ताट घेतलेला आहे, तर इथे आपल्यासोबत दिलीप काका आहेत, ते आपल्याला थोडी मंदिराबद्दल माहिती सांगतील, ती माहिती ऐकून घेऊया आणि नंतर मग दर्शनासाठी जाऊया। मुख्य मंदिर, दोन मुख्य मंदिर आहेत, हां, एक कालभैरव आणि योगेश्वरी देवी आहे, आणि दुसरं जे मंदिर आहे ते हरिहरेश्वर। हरिहरेश्वर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया पार्वती, हे अशी 4 लिंग आहेत। हे अगस्ती मुनींना स्वयंभू रूपामध्ये दर्शन झालेलं आहे। इथली दर्शनाची अशी पद्धत आहे की पहिलं कालभैरवाचं दर्शन घ्यायचं आणि नंतर हरिहरेश्वराचं आणि परत कालभैरव। तर असं दर्शन का घ्यायचं? तर शतघ्न दैत्याचा वध करण्यासाठी कालभैरवांचा अवतार झाला, त्यांना एक राक्षसाचा वध करणं कठीण चाललं होतं, म्हणून त्यांनी योग साधनेनी म्हणजे योगेश्वरी बाजूला देवी आहे
तिला साथीला घेऊन त्यांनी त्याचा वध केला म्हणून ते हरिहरेश्वरांकडे गेले. हरिहरेश्वरांना विचारले तुला काय आशीर्वाद देऊ, तो म्हणले पहिला येणारा भक्त माझं दर्शन मी कालभैरवांचं दर्शन घेईल, नंतर हरिहरेश्वराचं दर्शन मी परत कालभैरवाचं दर्शन घेईल तेव्हा त्यांचं दर्शन पावन होईल म्हणून पहिलं दर्शन कालभैरवाचं घेतलं. हा ह्या गावाचं या संपूर्ण क्षेत्राचे रक्षक स्थान म्हणजे कालभैरव. प्रत्येक भाविकाच्या काय इडापिडा असतील, भूतबाधा, तंत्रमंत्र, यंत्र काही दोष असतील ते सगळे कालभैरवाच्या कृपेने दूर होतात. शनिदेवता, नवग देवता ह्या कालभैरवाची सेवा करतात. शनी महाराजसुद्धा कालभैरवांची भक्ती करतात. म्हणजे जो कोणी कालभैरवाची मनोभावी सेवा करील, त्याची कालभैरवाचं नुसतं नामस्मरण करील, त्याच्यामागच्या सर्व नवग्रह पिढा काही इडापिडा असतील सगळ्या दूर होतील. आणि हरिहरेश्वराशी अशी ख्याती आहे की हरिहरेश्वराशी जो मनोभावे सेवा करील, आपल्या मनातली जी इच्छा आहे ती मनातली इच्छा लवकरात लवकर सफल होते असा तिथे मनामध्ये नवस केला जातो. आज स्वयंरूपामध्ये अगस्ती मुनींना हे दर्शन झालेलं आहे. दक्षिण काशी हरिहरेश्वर म्हणजे चारही स्थानं ह्या जगामध्ये तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाहीत म्हणून ह्या क्षेत्राला संपूर्ण भरू हरिहरेश्वर क्षेत्राला महत्त्व आहे की ह्या जगात कुठेही चारही स्थानं नाहीत तरी ह्या ह्या हरिहरेश्वर क्षेत्रात तुम्ही भेट दिली तुमच्याही मनोकामना परिपूर्ण होतील आणि संपूर्ण जनतेला हरिहरेश्वराचा आशीर्वाद राहो अशी मी हरिहरेश्वर कालभैरवी चरणी प्रार्थना करून 2 मिनिटं ही आम्ही या क्षेत्राची माहिती दिलेली आहे. ओके, काकांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली त्याबद्दल थँक्यू. काका मला फक्त एक विचारायचं, आता तिथे आपण खाली त्या पायऱ्या उतरतो ना, तिथे दोन डोंगरांमधून खाली जो रस्ता जातो, तर त्याबद्दल काय इतिहास आहे का? तिथे वीरभद्र नवनाथ महाराज म्हणजे वीरभद्राजवळ मच्छिंद्रनाथांचं युद्ध झाले, म्हणजे नवनाथ ग्रंथामध्ये तिथे जो भाग आहे येते की ह्या क्षेत्राचे रक्षक म्हणजे वीरभद्र. त्या वीरभद्राच्या इथे मच्छिंद्र महाराज स्नानासाठी चालले असताना त्यांचं तिथं युद्ध झालेलं आहे म्हणून ह्या क्षेत्राचे रक्षकस्थान वीरभद्र आहे. तिथे की जो दोन डोंगरांच्या मधून जशी ही लिंग आहे तसे 4 पर्वत आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती. आणि त्या दोन डोंगरांच्या मधून आपण गेलो तिथे एक परिक्रमा असते, ती एक ब्रह्माची परिक्रमा आहे. 108 तीर्थांचं आपल्याला दर्शन होतं. सावित्री आणि गायत्री ह्या दोन नद्यांचा तिथे संगम झालेला आहे म्हणून ह्या क्षेत्रावर हस्ती विसर्जनासाठी म्हणजे पंडूराजाचं काम म्हणजे पंडूराजाचं हस्ती विसर्जन पांडवांनी इथे येऊन केलेलं आहे. ते संपूर्ण विधी काळसर्प नारायण नागब त्रिपिंडी श्राद्ध असे हे विधी इथे केले जातात. हे पेशव्यांचं कुलदैवत माधवराव रमाबाई ह्या पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. 1733 साली ना मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. ही परिक्रमा म्हणजे साधारणतः पाऊस जवळ आल्यामुळं ही परिक्रमा सध्या बंद ठेवलेली आहे. आता गणपतीनंतर ही परिक्रमा परत खोली उघडी केली जाईल, कारण ॲक्सिडेंट वगैरे असे काही घातक प्रकार होतात. टुरिस्ट लोक फोटो वगैरे काढताना काही लाठा वगैरे उसळलेले, त्याच्यामुळं आता 4 महिने ही परिक्रमा बंद ठेवलेली. एक परिक्रमा घातल्याने संपूर्ण 108 तीर्थांचा आपला म्हणजे भक्ताला तो लाभ होतो म्हणून ती परिक्रमेला फार महत्त्व आहे. ओके. आणि आता इथे याला दक्षिण काशी म्हणून हे प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात, तर त्याबद्दल काय सांगाल? दक्षिण काशी म्हणून का व्हायला म्हणतात? दक्षिण काशी म्हणजे इथे कालभैरवाचं जे स्थान आहे हे दक्षिणेला आणि उत्तराभिमुख आहे. अच्छा. आणि गायापरा काशी म्हणजे जसं विष्णुपद आहे, विष्णूंचा इथे पादुक आहे. आणि आपल्या दक्षिण दिशेला हे कालभैरवाचं स्थान आहे म्हणून ह्या क्षेत्राला अधिक महत्त्व आहे. ओके, थँक्यू. तर काकांनी आपल्याला खूप छान प्रकारे मंदिराची माहिती दिली. चला आता आपण जाऊन दर्शन घेऊया. थँक्यू दादा. चला आता आपण जाऊन मंदिरात दर्शन घेऊया. हे बघा, इथे मंदिराचा मंडप आहे, सभा मंडप. चला इथे आपण चप्पल वगैरे काढू आणि मंदिरात दर्शन घेऊ. पुढील काळ सुख समृद्धी भरभरणीचा जाओ आणि मनगट
तर आपण आता काळ भैरवाचं दर्शन घेतलं, तर आपण आता हरिहरेश्वर मंदिरात जाऊन शंकराचं दर्शन घेणार आहोत. चला इथून आतमध्ये जाऊ. मंडळी आपण आता बघितलं हरिहरेश्वरचं दर्शन घेतलं, तर तिकडे वरती दोन डोंगराच्या मधून खाली उतरायला जे समुद्राकडे ज्या पायऱ्या आहेत ना तिथे सोडत नाही आहे, तिथे बंद केलंय. जूनपासून ते बंद करतात असं आपल्याला सांगण्यात आलं, आणि पावसा गणपतीनंतर ते ओपन करतात, म्हणजे ती प्रदक्षिणा आपण पूर्ण घालतो ती. आता आपण इथे पाठीमागे जो बीच दिसतोय आपण तिकडे जाऊन बघूया. चला बीच फिरूया आपण. ओहो, वरती आहे समुद्राला बघू शकता तुम्ही, पूर्ण भरलाय समुद्र, म्हणून तिथे आपल्याला खाली सोडत नाही. ही प्रदक्षिणा अशी तिथून पाठीमागून राऊंड मारून आपण इथून असे मग इथे येतो. आता समुद्राला भरती आहे ना, आणि जूनपासून ते बंदच करतात असं आपल्याला सांगितलं. मस्त लाटांचा आवाज येतोय. चला आता आपण तिकडे पुढे जाऊया हळूहळू. मनोधान वाऱ्याचे गुंज पावसाचे का होते बेभान असे गहिवरते. पण तिकडे जाऊया, तिकडे ते धक्का टाईप बांधलंय, तिकडे जाऊन समुद्राच्या लाटांत आनंद घेऊया. तर मित्रांनो, आपलं हरिहरेश्वरचं दर्शन करून झालेलं आहे. आजूबाजूचं जे काही दाखवायचं आहे ते माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत दाखवलेलं आहे, आणि दर्शन पण तुम्हाला करून दिलेलं आहे. तर हा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रमंडळींना सगळ्यांना शेअर करा. भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.